कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत फुलंब्री येथे लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटपाचा शुभारंभ नगराध्यक्ष सुहास्त्री साठ यांच्या हस्ते करण्यात आला. फुलंब्री येथील सावता मंदिर परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 195 येथे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाचा शुभारंभ सोमवार रोजी नगराध्यक्ष सुहास्त्री साठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधत सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळत लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. त्याचबरोबर लाभार्थ्यांनीही या पॅकेजमुळे मोफत मिळत असलेल्या तांदुळाबद्दल समाधान व्यक्त केलं. एकूणच केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे फुलंब्री येथील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये प्रति व्यक्ती 5 किलोप्रमाणे नागरिकांना मोफत तांदूळ दिला जातो आहे. यावेळी माजी बांधकाम सभापती अजय शेरकर, संतोष मिसाळ हेही उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.